शेतकरी मित्रांनो, फक्त शेतीच या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओ मार्फत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे तो आपण या चॅनलवर पाहणार आहोत. तर बऱ्याच वेळेस आपण शेतात कीटकनाशकाची फवारणी करत असताना काही वेळेस शेतकऱ्याच्या अनावधानाने किंवा घाई गडबडीमध्ये पिकावर चुकून तणनाशक फवारले जाते. तर अशा वेळेस काय करावे? तर या वेळेस शेतकऱ्यांनी काळजी करू नये. तर या व्हिडिओ मार्फत आपण शेतकऱ्यांनी चुकून जर आपल्या पिकावर तणनाशक फवारले गेले तर काय करावे ते आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. तर त्यामध्ये कोणत्याही पिकावर जर आपण आंतरप्रवाही तणनाशक फवारले गेले तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी त्या पिकावर पाणी फवारू नये. काही वेळेस शेतकरी असे समजतात की पिकावर जर तणनाशक फवारले तर ते तणनाशक धुऊन जावे, यासाठी शेतकरी आपल्या पिकावर पाणी फवारतात. तर असे करू नये, कारण जर असे केले तर पाणी फवारले गेले तर तणनाशकाचा जो परिणाम आहे तो परिणाम दुप्पट अधिक होतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पिकावर जर आंतरप्रवाही तणनाशक फवारले गेले आणि त्यावर जर आपण पाण्याचा शिडकाव केला तर ते अधिक पानामार्फत तणनाशक अधिक शोषले जाते आणि त्यामुळे तणनाशकाचा जो परिणाम आहे तो परिणाम अधिक दुप्पट होतो. तर अशा वेळेस काय करावे ते आपण पाहूया. तर अशा वेळेस मित्रांनो, जर चुकून जर तणनाशक फवारले गेले तर त्यावर एकच उपाय, त्यासाठी आपणास साहित्य घ्यावयाचे आहे. तर त्यासाठी साहित्य आहे सेंद्रिय गुळ, जो आपल्या घरी असतो तो सेंद्रिय गुळ. त्याचबरोबर दुसरा जो आहे तो म्हणजे DAP खत, म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट. हा जो खत आपण आपल्या पिकासाठी वापरतो तो खत यासाठी घ्यावयाचा आहे. तर याची फवारणी कशी करावी तर ती आपण कृती आपण पाहूया. तर त्यासाठी आपणास 15 लिटर पंपासाठी गुळ व DAP चे प्रमाण किती घ्यावे ते आपण पाहूया. तर 15 लिटर पंपासाठी आपणास 75 ग्राम सेंद्रिय गुळ घ्यावयाचा आहे. 75 ग्राम सेंद्रिय गुळ आणि 60 ग्राम DAP म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट आपणास घ्यावयाचं आहे. तर हे जे द्रावण आहे हे द्रावण आपल्या पिकावर फवारणी करताना झाड पूर्ण ओले होईल अशी फवारणी करावी. त्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना की DAP हा जो खत आहे हा मिश्र खत आहे आणि त्यामुळे तो खत 2 तास अगोदर भिजवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर वस्त्रगाळ करून ते द्रावण घ्यायचे आहे. तर गुळ आणि DAP चे द्रावण बाधित पिकावर, गुळ आणि DAP यांचे जे द्रावण आहे हे द्रावण बाधित पिकावर 7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी करावयाची आहे. 7 तासाच्या अंतराने 4 वेळा गुळ आणि DAP म्हणजे 15 लिटर पाण्यासाठी 75 ग्राम गुळ व 60 ग्राम DAP यांचे बाधित पिकावर दर 7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी करावी. अशी फवारणी केल्यास 80 ते 90% तणनाशकाचा परिणाम कमी होतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी दुसरी एक महत्त्वाची सूचना की बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध उपलब्ध नाही. बऱ्याच वेळेस दुकानदाराकडून आपली फसवणूक केली जाते, मात्र बाजारात कोणत्याच प्रकारचे औषध उपलब्ध नाही. त्यासाठी अशा प्रकारे आपण घरच्या घरी गुळ आणि DAP याचे द्रावण बाधित पिकावर फवारून पिकावर होणारा जो परिणाम आहे तो आप 80 ते 90% रोखू शकतो. तर मित्र हो, शेती संबंधी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.